महिलांनी आपल्या स्वतःच्या प्रगती तसेच सक्षमीकरणासाठी वेळ दिला पाहिजे असे प्रतिपादन पनवेल पंचायत समितीच्या माजी सदस्या रत्नप्रभा घरत यांनी गुरुवारी महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात केले. महालक्ष्मी महिला मंडळाच्या वतीने आणि पटेल ज्वेलर्स पुरस्कृत जागतिक महिला दिनानिमित्त नखरा नतीचा हा कार्यक्रम गुरुवारी मोठ्या उत्साहात साजरा झाला. या कार्यक्रमाचे आयोजन महिला मंडळाच्या अध्यक्षा कविता म्हात्रे, उपाध्यक्षा इंदुमती पाटील, मीना म्हात्रे, निशा म्हात्रे यांनी केलं असून याचे उद्घाटन रत्नप्रभा घरत यांच्या हस्ते झाले. बेलपाडा येथे झालेल्या या कार्यक्रमात नृत्य, फॅशन शो, लकी ड्रॉ तसेच विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते. या विविध स्पर्धांमध्ये विजयी झालेल्या महिलांना रत्नप्रभा घरत यांच्या हस्ते दागिने भेट देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. नखरा नतीचा या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. महालक्ष्मी महिला मंडळाची स्थापना सुमन एकनाथ म्हात्रे यांनी केली असून महिलांनी एकत्र येऊन आनंद मिळवावा तसेच नवनव्या गोष्टी शिकाव्यात हा या मागचा उद्देश असून हीच परंपरा आपण जपूया असे प्रतिपादन स्वप्नाली संजय म्हात्रे यांनी केले. यावेळी पनवेल महापालिकेच्या माजी नगरसेविका दर्शना भोईर महिला मोर्चाच्या प्रतिभा भोईर उपस्थित होत्या. समारंभाचं आयोजित करतो आणि त्या समारंभ